नमस्कार मंडळी, मी किरण नापारी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सफर विथ किरण या यूट्यूब चॅनल वरती हार्दिक स्वागत करतो। म्हणजे मंडळी, मी बऱ्याच दिवसापासून विचार करते की आपल्या दर्शकांसाठी ना काहीतरी चटपटी जमजमीत घेऊन यावं, ते पण आहे ना नॉनव्हेजमध्ये बरं का। तर त्यासाठीच आपण आज सिन्नरमधील बस स्टँड येथे आलो आहे। आणि तिथे कशासाठी आलो माहिती का, सिन्नरमधील सुप्रसिद्ध अशी अंडाभुर्जी खाण्यासाठी। तर आज आपण आलेलो आहे सिन्नरमधील सुप्रसिद्ध अशी अंडाभुर्जी, म्हणजे इथे भरपूर सारे अंड्याचे प्रकार मिळतात, म्हणजे हरिभाऊ नॉनव्हेज सेंटरला भेट देण्यासाठी। तर मध्ये जाऊया हरिभाऊकडनं, त्यांच्या नाश्ता सेंटरविषयी काय खास वैशिष्ट्य आहे ते जरा जाणून घेऊ। नमस्कार सर। नमस्कार। आपला परिचय आपल्या दर्शकांना। मी हरिभाऊ नॉनव्हेज सेंटरचे संचालक हे मोठे भाऊ आहे हरिभाऊ। ओके। मी जे नमस्कार सर। नमस्कार दादा, तुम्ही हरिभाऊ नॉनव्हेज सेंटर हे केव्हापासून चालत आहे इकडे? 2001 पासून। 2001 पासून। आणि सर आपले स्पेशालिटी बद्दल आपल्या दर्शकांना सांगा तुम्ही। आमची स्पेशालिटी म्हणजे वजडी एक फेमस आहे आमची। ओके। प्युअर घरगुती काळा मसाल्यामधली सगळ्या घरच्या पद्धतीने वजडी सुकी रसा तुम्ही म्हणशाल तसं ओरिजिनल बोकड्याची एकदा खाली तेव्हाच लक्षात येईल सांगायचं। आपण कारणाचं जसं मटण खातो ना त्याच पद्धती सेम स्वीट फेली जात आहे। वजडीच्या व्यतिरिक्त आमच्याकडे अंड्याचे पण आयटम, अंड्यामध्ये भुर्जी आहे, बॉईल भुर्जी आहे, किसून भुर्जी आहे, कच्ची पक्की भुर्जी आहे, ऑमलेट आहे, हापरा आहे। ओके। त्याचबरोबर आमच्याकडे बोंबील चटणी आहे, बोंबील कडक कुरकुरीत आहे। ओके ओके। बोंबील रश्यावाली भाजी, घरगुती भाजी, काळा मसाली तव्यावरची घरगुती भाजी, सुकटची चटणी आहे, आपल्या झिंगा आहे, सगळ्या प्रकार काळ्या मसाल्यामध्येच केल्या जातात। आणि सर आपला टायमिंग किती किती? आमचा टायमिंग सकाळी 12:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत। ओके। आणि आपल्याकडे जशी वजडी फेमस आहे त्यामध्ये अंड्यामध्ये आपल्याकडे सगळ्यात फेमस काय इकडे? सगळ्यात फेमस म्हणजे बॉईल भुर्जी आमच्याकडे फेमस। ओके। कच्ची पक्की भुर्जी फेमस आपली भुर्जी त्यात आहे, पण हापरा आहे कच्चं पक्कं जे वेगळ्या पद्धतीचं कच्चं पक्क हापरा आहे। आमच्या भुर्जीमध्ये जर म्हणलं तर हिरव्या मिरचीमध्ये ठेसा, ठेसा एक फेमस म्हणजे ठेच्यामध्ये कसं काही नाही काळा मसाला आवडत नाही, काळा मसाला मी त्याचं काहीतरी वेगळं हिरव्या मिरचीमध्ये म्हणजे ठेचा ह्याचा प्रकारचा केला जातो। त्याच्यामध्ये आलं, लसूण, पुदिना आणि हिरवी मिरची यामध्ये सुद्धा ते भुर्जीचे केल्या जाते, एक बनवल्या जाते असं नाही का, म्हणजे ती पण एकदम एक नंबर लागत आहे। त्याचं काय काळ्या मसाल्याचा लाल मसाला आवडत नाही, ठेच्या हिरवी हिरव्या प्रकारचं ते केल्या जाते। ओके। ठेच्यामध्ये। आणि सर आपला इकडचा प्रॉपर ॲड्रेस काय? हरिभाऊ नॉनव्हेज सेंटर नाशिक पुणा हवे सिन्नर बस स्टँडच्या पाठीमागे महात्मा फुले पुलाजवळ। धन्यवाद सर। मंडळी आपली ऑर्डर आली आहे, मी तुम्हाला दाखवतो। आज ऑर्डरमध्ये आपण काहीतरी म्हणजे वेगवेगळ्या डिश मागवल्या यांच्या, तर मी प्रथमतः आपण इकडनं तुम्हाला दाखवतो। इकडं आले क्रिस्पी बोंबील, म्हणजे यांची जी स्पेशालिटी ती क्रिस्पी बोंबील, इकडं कच्ची पक्की भुर्जी आणि इकडं किसलेली भुर्जी, किसलेली बॉईल भुर्जी। प्रथम आपण इकडनं ट्राय करूया क्रिस्पी बोंबील। मंडळी जे बोंबील आहे ना तुम्ही बघू शकता, म्हणजे कधी क्रिस्पी झाले त्यावरती थोडा म्हणजे जो तव्याचा स्मोक आहे ना तो थोडासा म्हणजे थोडासा लिटल बिट त्याला हे दिले जळायला स्मोक येतो आणि त्यामुळे ते क्रिस्पी झाले। त्यावरती जो मसाला मारला आहे त्यांनी, त्यांचा जो युनिक मसाला आहे त्यामुळे त्याला आहे ना अतिशय युनिक टेस्ट आली। तर आता आपण तिथे ट्राय करूया म्हणजे किसलेली भुर्जी ती ट्राय करूया। तुम्ही बघू शकता यात जे बॉईल अंडं आहे ना मंडळी क्रश करून टाकलेले मंडळी, जी भुर्जी ना त्यावर जी बॉईल अंडं होते ते क्रश करून टाकले, त्यावरती टोमॅटो कांदा वगैरे यांचं मिश्रण झालं आहे। आणि विषय म्हणजे त्याचे मसाले काहीतरी युनिक त्यामुळे त्याला आणखीन टेस्ट आली। तर आता ट्राय करूया कच्ची पक्की भुर्जी। वा, स्पायसी मागवली आपण कच्ची पक्की भुर्जी ना, जरा स्पायसी मागवली। जे बॉईल जे अंडा असतं ना आपलं ते टाकता आणि जास्त म्हणजे फ्राय करत नाही, एकदम लिटल बिट फ्राय करतात आणि ते काढून घेतात। विशेष म्हणजे जी टेस्ट आली ना यांची जी युनिक मिरची आहे म्हणजे हिरव्या मिरची जो ठेचा आहे त्यात पुदिना चटणी वगैरे भरपूर साऱ्या त्यात इन्ग्रेडियंट टाकले आणि त्यामुळे ना त्याला अतिशय सुंदर टेस्ट आली मंडळी। त्याबरोबर कांदा टोमॅटो आणि ते लिंबू मारला आपण मस्तपैकी ते डबल मंडळी। मी नेहमी हरिभाऊ आल्यावरती ना
एक युनिक आयटम खाता असतो, आणि म्हणजे तर फक्त म्हणजे मला तरी वाटतं मीच खात असं नाही ते, म्हणजे बॉईल फ्राय खातो मी, आणि ते पण फक्त लाल मिरचीमध्ये एकदम झणझणी बनवतो ना. आज ते थारी भाऊंनी आठवण दिली का ते बॉईल फ्राय आज म्हणजे किरण भाऊ तुम्ही घ्या म्हणे, तर तुम्ही बघू शकता एकदम त्यावरती लाल मिरचीचा मारा झाला आहे आणि एकदम स्पायसी बनलं. तर आपण टेस्ट करूया कसं झालं आहे. मी तर दररोज घेतो पण मी तुम्हाला सांगतो आज कशी झाली टेस्ट त्याची. थांबा पहिलं थोडंसं त्यावरती लिंबू मारूया, त्यावरती थोडा कांदा, थोडा टोमॅटो. झणझणीत एकदम एकदम म्हणजे त्यांची जी लाल मिरची पण आहे ना ती पण एकदम घरची आहे आणि एकदम टेस्टी बनली, आणि विशेष म्हणजे स्पायसीचा एकदम तडका लागला आहे मंडळी. तुम्हाला पण असं टेस्टी फूडचा आनंद घ्यायचा असेल ना तर तुम्हाला पण पटकन यावं लागेल हरिभाऊ नॉनव्हेज सेंटरला भेट देण्यासाठी. तर चला मंडळी पटकन डिश संपवतो आणि तुम्हाला भेटतो. तर मंडळी अशा पद्धतीने हरिभाऊ नॉनव्हेज सेंटर येथे आज आपण भरपूर साऱ्या डिशेस ट्राय केल्या आणि एक से एक डिशेस आहे ना मंडळी अशा युनिक होत्या ना ते बस म्हणजे ठसका देणाऱ्या आणि एकदम स्पायसी होत्या. आणि विशेष म्हणजे त्यांचे जे बोंबील होते ना क्रिस्पी ते अतिशय युनिक होते. आणि विशेष म्हणजे एक माझी पसंतीची जी बॉईल भुर्जी ती पण अतिशय सुंदर होती. तुम्हाला पण अशा छान छान डिशेसचा आनंद घ्यायचा असेल ना तर तुम्हाला यावं लागेल हरिभाऊ नॉनव्हेज सेंटर येते. तर चला मंडळी आता रजा घेतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.